निरूपणकार विवेक घळसासे यांच्या मधुर वाणीतील अखंड भारत साकार करणारा तेजस्वी शिक्षक आर्य चाणक्य या विषयावरील व्याख्यानमालेस शुक्रवारी सुरवस शिक्षण संकुलात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह कैलासवासी सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित निरूपणकार विवेक घळसासे यांच्या मधुर वाणीतील अखंड भारत साकार करणारा तेजस्वी शिक्षक आर्य चाणक्य या विषयावरील व्याख्यानमालेस शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी होडगी रोड परिसरातील अंतरोळीकर नगर येथील सुरवसे शिक्षण संकुलात प्रारंभ झाला. ही व्याख्यानमाला सलग 3 दिवस दररोज सायंकाळी 6:05 ते रात्री 8:05 या वेळेत घेण्यात येत आहे. शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते है, हा शिक्षकी पेशाचं अमूल्य महत्त्व पटवून देणारा व्याख्यानमालेमागील उद्देश आहे. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सुरवसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांनी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे यांचा शाल पुष्पहार घालून यथोचित सन्मान केला. कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांचाही शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक दत्ताण्णा सुरवसे, मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंखे, संस्थेच्या सचिवा विजया सुरवसे, डॉक्टर नरेंद्र काटीकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर, पत्रकार पद्माकर कुलकर्णी, संस्थेच्या विश्वस्त प्राची सुरवसे, डॉक्टर सतीश वळसंकर, जगदीश पाटील, मनीष सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. दोनच कपडे, एक अंगावर आहे, एक पोतडीत भरलेला, दोनच. लक्षात घ्या, जेव्हा आपण मुलांना अलमारीवर कपडे देतो ना, तेव्हा समाजातल्या उघड्या नागड्यांचं दुःख त्यांना नाही कळत. आम्ही त्याला इतका खुशाल चेंडू बनवतो, इतका खुशाल चेंडू बनवतो. हा 11 वर्षाचा मुलगा एक गाठोडं बरोबर घेतलं, डोक्यानं बांधला आहे, त्यांच्या एक खांद्यावर आहे लंगोटी आहे, तेवढेच कपडे गाठोड्यात आहे, पायात चपला नाही, छत्री नाही, पैसे नाही. कारण का शिक्षकाकडे त्या काळात पैसे ऐकण्याची शक्यताच नव्हती. हेही आपण शिकून घेतलं ना, आठपाट नगर होतं, तिथे प्रकांड पंडित ब्राह्मण राहत होता, 18 विश्व दारिद्र्य होतं. आम्हाला बदलायचं आहे, यापुढे जो पंडित असेल ना तो ऐश्वर्यवान सुद्धा असेल.